Institute of Chartered Accountants of India, Accountants of India, Kolhapur branch, Kolhapur Engineering Association, Kolhapur Chamber of Commerce and Industry, यांच्या संयुक्त विद्यमान वित्तीय ज्ञान मेळा असे इथं आयोजन केलेले आहे. प्रथम सी अश्विनचे मी आभार मानतो की सीएने आमच्या उद्योजक व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी हा मेळा भरवला. निश्चितच सबसिड्या ज्या मिळतात इथं बसलेले कुणाला निश्चित माहीत नसेल, आम्हाला थोडं थोडं माहिती व्हायला लागली आता, पण उद्योगामधील लोकांना सगळं 100% माहिती आहे. जे मोठे उद्योग करतात त्यांना त्या सबसिड्या कुठं आहेत काय सगळे माहिती आहेत, पण छोट्या व्यापाऱ्यांना आम्हाला म्हणताना म्हणायचं एमएसएमई, पण आम्हाला काही त्यातलं मिळवायचं नाही. पण ही पूर्ण माहिती करून द्यायसाठी आपण जो मेळावा आयोजित केला त्या मेळाव्यासाठी निश्चितच सी अश्विनचे अध्यक्ष तस्लिमारी कोल्हानी असू देत, इंजिनिअर अश्विनचे अध्यक्ष आमचे मित्र बाबासाहेब कोंडेकर, तसेच आमचे मार्गदर्शक सचिन मेनन, नंतर नितीन आरगोडे आणि त्यांचे बँक ऑफ इंडियाचे साहेब आता तुम्ही आलाय. बसलेल्या लोकांना सगळ्यांना जाणार कर्ज देऊन जायचं लक्षात ठेवा. वीज सबसिडी लक्षात ठेवा, वीज सबसिडी विथ कोल विदाउट कोलॅटर हे सगळं कसं आहे माहिती काय. तुमचा आता परवा मी कमला का तुम्ही होता माझ्या शेजारी बँक ऑफ इंडियाचा माणूस बसले होता, कलेक्टर विचारले तुझं टार्गेट का पुरं झालं. यांचं जे टार्गेट आहे की नाही ते पुरं झालेलं नाही, ते दाखवले तिथं स्क्रीनवर आणि ते 80-70% कधी होणार तुमचं पूर्ण. नाही साहेब करतो करतो नाही ताबडतोब झालं पाहिजे. इथं बसलेलं कुणाला माहिती नाही आपल्याला बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्यांचं टार्गेट आहे त्या त्या सेक्टरमध्ये ते दिलंच पाहिजे. साहेब दिलंच पाहिजे बरोबर आहे, कलेक्टरने सांगितल्यानंतर देऊ नका. सामान्य आमच्या व्यापाराला मोठी म्हणजे आम्हाला ते आकडा पण घेता येत नाही. 1,75,000 कोटी जीएसटी जमा झाला त्याला 12 गुणले तर आपल्या कॅल्क्युलेटर बसत नाही साहेब. असे कॅल्क्युलेटर ते बसत नाही, कारण कसं आहे माहिती काय ती दोघंच आहे तिथं सोडून कधी पळून जातील. तुम्हाला शेवटी तुमच्यासाठी शासन आहे काय 1,00,000 कोटी घ्या तुम्हाला देणार, पण आमच्या पैसे परत देणार आहे तो ते. पण ह्या सगळ्या जनतेला थोडं थोडं दिल्यानंतर थोडं थोडं देशासाठी निश्चितच आणि बसलेलं व्यापारी आणि उद्योग सगळं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स सिबिल विषयी जे काही तुमच्या मनामध्ये जर काही इश्यूज असतील तर ते आणि एमएसएमई म्हणजे काय याची सुद्धा थोडक्यात माहिती देणार आहे. आपल्याकडं वेळ जास्त नसल्यामुळं काही स्लाइड्स मी फास्ट सुद्धा करेन. तुम्ही सगळे व्यावसायिक आहात बिझनेस पण आहात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिस्क शिवाय माणूस मोठा होत नाही. कुठेही तुम्ही व्यवसाय घेतला छोटा मोठा बिझनेस पण जरी असेल तरी त्यांना शून्यातनं सुरुवात केलेली असते आणि ती एक रिस्कच असते. आमच्याकडं अकाउंटिंगच्या किंवा फिनान्शियल मॅनेजमेंटच्या कंपनीली गुंतवणुकी कधीही दुसऱ्या कुठल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुम्हाला जास्त फायदे देते, त्यामुळं आम्ही नेहमी म्हणतो की रिस्क आहे तो इश्क आहे. सक्सेस म्हणजे काय हे आपले स्वामी विवेकानंदांनी फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे की एक अशी आयडिया जी तुमच्या पूर्ण नसामध्ये ध्यानामध्ये मनामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही आयडिया तुम्ही बाजूला ठेवल्या तर जे तुम्हाला मिळतं ते सक्सेस असतं. या सक्सेसच्या दृष्टिकोनातनं व्यावसायिक तुम्ही जे लोक आहात जे तुम्ही
आणि त्यातून जे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, मग ती नोकरी असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टी असतील, आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं सक्सेस मिळालं असेल, मग तो व्यावसायिक दृष्टिकोनातून असेल किंवा मानसिक असेल, त्याला सक्सेस म्हटलं जातं. मगाशी म्हटलं तसं काही टॉपिक्स आपल्याला जे डिस्कस करायचे त्याच्याबद्दल थोडक्यात मी आताच तुम्हाला बोललोय. सगळ्यात सोपा प्रश्न नेहमी आता बँकेची, आता व्यवसाय करायला गेला तर तिन्ही मध्ये आपण बसतो. मी पर्सनल लोन सुद्धा व्यवसाय चालू करू शकतो, प्रोजेक्ट लोन सुद्धा चालू करू शकतो, किंवा माझ्याकडे जर प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टी तारण घेऊन सुद्धा व्यवसाय चालू करू शकतो. पण तिथे शब्द वापरलाय मुद्दा म्हणून न्यू बिझनेस करायचा झाला तर टेक्निकली बँकेकडे प्रोजेक्ट लोनचे कन्सेप्ट असतात, ज्याला इंडस्ट्रियल लोन म्हटलं जातं, ज्याला आमच्याकडे टेक्निकल भाषेमध्ये MSME लोन म्हटले जातात. तर त्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला बँकेसोबत ज्या इतर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात त्याचा बेनिफिट मिळतो. तुम्ही जर पर्सनल लोन घेतला आणि जर बँक गव्हर्नमेंटकडे म्हटलं मला स्कीम पाहिजे, सबसिडी पाहिजे, तर मिळणार नाही. तुम्ही जर प्रॉपर्टी तारण घेऊन कुठल्या तरी दुसऱ्या उद्देशासाठी कर्ज घेतलं असेल आणि गव्हर्नमेंटकडे गेला मला सबसिडी द्या, तर मिळणार नाही. कारण गव्हर्नमेंटचा जो कन्सेप्ट आहे सबसिडीच्या दृष्टिकोनातून, मी जरी सबसिडीचा माणूस नसलो किंवा सबसिडीचा ऑफिसर नसलो DIC, तरी मी DIC मध्ये एक फॅकल्टी आहे उद्योग भवन मध्ये, तर मला माहितीये की ज्यावेळेला बँकेचे कर्ज प्रकरण होतात आणि कस्टमर सबसिडी मागायला जातो, त्याला फक्त एका छोट्या गोष्टीमुळे त्याची सबसिडी रिजेक्ट होते की तुमचं कर्ज त्या सबसिडीमध्ये मोडत नाही. कारण तुम्ही कर्ज वेगळ्या कारणासाठी घेतलेलं असतं आणि तुम्ही बँकेचं सँक्शन लेटर बघा साहेब, इथं आता आहे सँक्शन लेटर मध्ये स्पेसिफिकली सँक्शन लिहिलेलं असतं कशासाठी घेतले, गृह तारण कर्ज, पर्सनल कर्ज, वाहन तारण कर्ज, प्रॉपर्टी तारण कर्ज, व्यावसायिक कर्ज. जर तिथं व्यावसायिक कर्ज हा शब्दच नसेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार. पण तुम्ही सँक्शन लेटर कितीही मोठं असलं आणि काही असलं तरी गव्हर्नमेंटचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला सबसिडी मिळत नाही. आता हा प्रश्न सगळ्यांना पडतो, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला पडतो. क्लायंट लोक आमच्याकडे येतात, साहेब व्यवसायात भरपूर प्रॉब्लेम आहे. कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत? लीडरशिप तर सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. इथं किती लोक एकत्रित असा व्यवसाय करतात, ऑपरेटरशिप, म्हणजे एकटेच सिंगल ओनर, ज्यांची फर्म नाही आहे, कंपनी नाही आहे, LLP नाही आहे, हा प्रॉब्लेम सगळ्यांना. आता साहेबांचा मग अशी येताना काय बोललं झालं की शासन चाव्या घेऊन फिरायला लागतात. म्हणजे मी प्रॉपरेटर आहे, मी जर आजारी पडलो किंवा मला काही झालं तर माझा व्यवसाय बंद होणार. आणि अनफॉर्च्युनेटली सगळ्यांना फेस करावं लागतं, कारण लीडरशिप आपण जनरेट होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही, हा मेजर इश्यू येतो. फिनान्शियल इश्यू सगळ्यात आहेत, पैशाचे प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. रेग्युलेटरी इश्यूज असतात, उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, व्यवसायाचं रजिस्ट्रेशन खूप आहे भारतामध्ये. जर पूर्वी तर लायसन्स राज नावाचा कन्सेप्ट होता 1991 पूर्वी, आता सुद्धा तुम्हाला साधं कोल्हापूर शहरात जरी व्यवसाय करायचा झाला तर शॉप ऍक्ट काढावं लागतं, महानगरपालिकेचा दाखला घ्यावा लागतो, उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, जर हॉटेल रेस्टॉरंट किंवा ट्रेडिंग कुठेसाठी बिझनेस असेल तर फूड लायसन्स काढावं लागतं. इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर MIDC आणखी कुठले कंप्लायन्सेस करावे लागतात, असे वेगवेगळे कंप्लायन्सेस करावे लागतात. जर तुमची फॅक्टरी असेल तर पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स घ्यावं लागतं. तर रेग्युलेटरी इश्यूज येतात. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा खूप मोठा इश्यू आहे. माझ्याकडे आयडिया आहे, सगळं आहे, पण माझ्याकडे जागा नाही. जागा असेल तर तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी नाही, असे सुद्धा विशेष प्रॉब्लेम येतात. इन्फ्लेशन म्हणजे महागाई असेल, मार्केट कंडिशन, हा सुद्धा मोठा इश्यू बिझनेस मधला येतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कुणाला काय पाहिजे प्रत्येक कस्टमरला आपण खुश नाही करू शकत, तर तो सुद्धा बिझनेस मधला एक इश्यू येतो. लो प्रोडक्टिव्हिटी, आपल्याकडे सगळी मॅन पॉवर आहे, सगळं आहे, पण त्या स्किल्स नसतील, त्या टेक्नॉलॉजी नसतील, तरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. असे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याकडे. वर्कफोर्स मॅनेजमेंट, मी जसं म्हटलं तर स्किल्ड लेबर मिळत नाही, हा सगळीकडे आता माहीत झालेलं आहे आपल्याला. एवढं आता म्हणतंय गव्हर्नमेंट जॉब आहेत, पण स्किल्ड लेबर नाही आहे खरं तर सांगायचं झालं तर, आणि त्यामुळे सुद्धा बिझनेसला प्रॉब्लेम्स येतात. आता हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की व्यवसायात सक्सेस मिळवायचं असेल तर काय करावं लागतं. प्रत्येकाची स्किल असते, गेट ऑर्गनाईज, जसं आता मी म्हटलं प्रोपरायटर कोण करत असेल तर पार्टनरशिपमध्ये तुम्ही कन्व्हर्ट होऊ शकता, कंपनीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकता. घरातली जर कोण व्यक्ती जर इन्वॉल्व होणार असेल डिसिजन मेकिंगमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, तर त्यांना तुम्ही त्याच्यात इन्वॉल्व करून घेऊ शकता. रेकॉर्ड मेंटेनन्स हा मेजर इश्यू आम्हाला चार्टर्ड अकाउंट म्हणून फेस होतो की मोठा मोठा करोडोचा टर्नओव्हर आहे पण बुक्स ऑफ अकाउंट दाखवा म्हणतात तर अनफॉर्च्युनेटली काही नसतं. त्याच्यात तुमची चूक नाही, पण तुम्ही म्हणता सगळंच मी करायचं म्हटलं तर रेकॉर्ड मेंटेनन्स होत नाही, हा सुद्धा एक मेजर इश्यू येतो. कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे ते जर तुम्ही चेक करू शकला तर तुम्हाला व्यवसायामध्ये सक्सेस मिळतं. असे बरेचसे पॉईंट्स आहेत ज्याच्यातनं तुम्हाला सक्सेस व्यवसायामध्ये मिळू शकतात.
आता प्रश्न पडतो की एमएसएमई मध्ये फायनान्स घेत असताना सगळ्यांना तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळेला पडत असतो, आता सुद्धा पडेल, की का लागतं? सगळ्यात पहिला साहेबांनी जसं आता प्रश्न मांडला की कोलॅटरल किंवा गॅरंटी मिळवणं एमएसएमई मध्ये खूप अवघड आहे, हा एक मोठा प्रश्न एमएसएमई ला असतो. हाय रेट्स ऑफ लेंडिंग, रेपो इंटरेस्ट जास्त आहे, नॅशनलाइज बँक असतील मग तिथं नाही मिळालं तर कोऑपरेटिव्ह बँक, तिथं नाही मिळालं तर मग एनबीएफसी किंवा फायनान्स कंपनी, मग 18% 22% एवढ्या रेट ऑफ इंटरेस्टनं सुद्धा कर्ज घेऊन लोक व्यावसायिक आपले हप्ते भरत असतात. प्रोसिजरल कम्प्लायन्सेस साहेब त्याच्याबद्दल जास्त सांगू शकते की बँकेची जी पॉलिसी असते त्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन होत नाही एमएसएमई कडून. मी जसं मगाशी जो प्रॉब्लेम सांगितला की सगळं आहे पण माझ्याकडे रेकॉर्ड नाही आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाही, वेळेत भरलेले नाही, जीएसटी रिटर्न नाही आहेत, तुमचे रेग्युलेशन कम्प्लायन्स म्हणजे उदाहरणार्थ शॉप ऍड काढलेलं नाही, उद्योग रजिस्ट्रेशन अपडेट केलेलं नाही आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी एमएसएमईला फायनान्स मिळत नाही. लॅक ऑफ नॉलेज ऑफ अवेलेबल स्कीम्स, साहेबांनी अनेकदा एक इश्यू म्हटला की स्कीम्स माहीत नसतात बऱ्याच वेळा. मी जसं मगाशी सुद्धा म्हटला, आता तुम्ही उदाहरणार्थ एखाद्याला ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये जर युनिट टाकायचं झालं तर गव्हर्नमेंटचं पहिलं कंपल्सन काय आहे, लेटर ऑफ इंटेंट एलओआय घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्यवसाय करायचा अगोदर मला तो व्यवसाय करायचा आहे त्याचा फॉर्म भरून तो गव्हर्नमेंटकडे पहिला सबमिट करावा लागतो, तिथं बँकेचं नाव द्यायला लागतं की मला या बँकेत नाही कर्ज पत्र करेल, 6 महिन्यामध्ये मला ते करून मिळालं तर सबसिडी मिळेल, असं गव्हर्नमेंट तुमच्याकडे स्वतःहून बांधून घेत, त्याला एलओआय म्हणतात. मग बऱ्याच वेळेला काय होतं, बँक कम्युनिकेशन गॅप असेल किंवा या गोष्टी माहीत नसतात, लोक तो व्यवसाय सेटअप करून बसतात आणि मग गव्हर्नमेंटकडे सबसिडी मागायला जातात, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एलओआय नसल्यामुळे ती सबसिडी मिळत नाही, अशा गोष्टी सुद्धा असतात. लेंदी प्रोसेस टाइम फॉर लोन अप्लिकेशन हा सुद्धा आहे, कधी कधी बऱ्याच वेळेला आमच्याकडे सुद्धा क्लायंट लोक येतात, साहेब महिना झाला दीड महिना झाला बँकेचं लोन होत नाही, आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी वेळ निघून जाते. हाय सर्व्हिस फीस फॉर प्रोसेसिंग लोन रिक्वेस्ट, लोन रिक्वेस्ट प्रोसेसिंग फी असते, ऑफकोर्स नॅशनलाइज बँक काय इनिशियल स्टेजला लोन प्रोसेसिंग फी घेत नाही, पण तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये वगैरे गेला तर तुम्हाला पहिला प्रोसेसिंग फी द्या, इनिशियल चार्जेस द्या वगैरे, अशा पैसे तुमच्याकडनं प्रोसेसिंग फीच्या दृष्टिकोनातून मागून घेतले जातात. डिफिकल्टी इन प्रोक्युरिंग कंप्लीटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन, एक डॉक्युमेंटेशन लिस्ट दिली असते, मी काही मॉडेल लिस्ट दाखवते की हे डॉक्युमेंटेशन तुम्ही कुठल्याही बँकेत जरी कर्ज मागायला गेला तर हे डॉक्युमेंट आणा म्हणतात, पण ज्यात काय आपल्याकडे असतात ते आपण कम्प्लायन्स करू शकतो, पण जे काही नसतात किंवा ज्याचं कम्प्लायन्स करू शकत नाही ते जर झालं नाही तर बँकेचं कर्ज तुम्हाला मिळत नाही. लॅक ऑफ अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर स्किल वर्कर हे नाही आहे, एखाद्या तुमच्याकडे आयडिया खूप चांगली आहे पण तुम्हाला त्याच्यात स्वतःचं नॉलेज नसेल किंवा तुमच्याकडे तो स्किल स्टाफ नसेल आणि बँकेची ती रिक्वायरमेंट असेल कधी कधी, उदाहरणार्थ तुम्ही समजा आता तुम्हाला एखाद्याला वॉटर ट्रीटमेंट प्लॅन करायचा आहे तर त्यातला एक स्किल माणूस तुम्हाला लागतो तिथं लॅबोरेटरी मधला, आणि जर ती तुमच्याकडे माणसं नसतील तर बँक म्हणणार तुमच्याकडे सगळं आहे पण ती स्किल्ड माणसं नाही, किंवा एखादा चीफ ऑपरेटिंग ऑफिस जो लेबर असतो जो ऑपरेट करणारा ऑपरेटरच तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जरी किती स्किल्ड असला तो माणूस तुमच्याकडे नसला तरी बँक ते टेक्निकल कंडिशन तुम्हाला घालू शकते. नो फॉर्मल अकाउंटिंग सिस्टीम हा सुद्धा एक इश्यू येऊ शकतो. टॅक्स कम्प्लायन्स इश्यू मग असं मी म्हटलं तसं तुमच्याकडे रिटर्न फायलिंग केलेलं नाही, जीएसटी टॅक्स भरलेला नाही किंवा आणखी कुठलेच गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत ते भरलेले नाही, कारण ते जर असतील इश्यूज तर तुम्हाला फायनान्समध्ये इश्यूज येऊ शकतात. हा इश्यू तुमच्यासाठी स्पेसिफिकली आहे की बऱ्याच वेळा आमच्याकडे क्लायंट्स येतात की साहेब पैशाची खूप अडचण आहे, चणचण भरपूर आहे, तर त्यांना पहिला इश्यू हाच येतो की लिमिट ऑन इनकन्सिस्टंट कॅश फ्लो. किती लोकांना वाटतं की माझ्याकडे जे बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट आहे तेवढा माझ्या बँक बॅलन्स आहे, किती जण आहेत असे? प्रत्येकाला असेल, प्रत्येकाच्या बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट लॉसला आपण इयर एंडला एक प्रॉफिट टाकतो, से 10 लाख रुपये, असं किती जण आहे तिथं की माझ्या तेवढा जो प्रॉफिट आहे तेवढेच बँक बॅलन्स आहे? अनफॉर्च्युनेटली याचं उत्तर नाही असं, कारण आपल्याकडे कॅश फ्लोचा इनकन्सिस्टन्सी आणि आपले पैसे कुठे ब्लॉक होतात बऱ्याच वेळेला स्टॉक मध्ये होतात, डेटर्स मध्ये होतात, माझ्याकडे 4 कोटीचा सेल आहे 3 कोटी डेटर्स आहेत, असे इश्यूज भरपूर आहेत, त्यामुळे काय होतं आपल्याकडे कॅश फ्लो ब्लॉक होतो. स्टॉक आपण भरपूर ठेवलेला असतो, इन्व्हेंटरी मध्ये पैसे ब्लॉक येत असतात, प्रॉफिट असतो पण तो कुठेतरी ब्लॉक झालेला असतो किंवा कुठेतरी आपण काय केलेलं असतं नको त्या ठिकाणी खर्च करून मोकळे होतो, आणि अशामुळे काय होतं हे इश्यू स्मॉल बिझनेसला खूप होतात. पोअर टॅक्स कम्प्लायन्स, वेळेत रिटर्न न भरायचं कारण तेच आहे की माझ्याकडे पैसे नाही, टॅक्स भरायला पाहिजे, जीएसटी टॅक्स भरायला पाहिजे, जीएसटी तर प्रत्येक महिन्याला येतो, प्रत्येक क्लायंट आम्हाला म्हणतो सर दर महिन्याला टॅक्स भरायचा काय, तर ते अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनात ते रेकॉर्ड मेंटेनन्स असं करणं गरजेचं आहे, नाही भरला तर तुम्हाला लेट फीस पेनल्टीज इंटरेस्ट सगळं चालू होतं आणि त्यामुळे तुम्हाला फायनान्समध्ये प्रॉब्लेम येतो. मिक्सिंग बिझनेस अँड पर्सनल फायनान्स असं पण कधी कधी होतं,
आम्ही नेहमी सांगतो की व्यवसायाचा अकाउंट हे करंट अकाउंट मध्ये मेंटेन करा आणि तुमचा इन्शुरन्स प्रीमियम सेव्हिंग बंद करा. मग तेवढं सुद्धा आपल्याकडनं होत नाही. ड्रॉइंग भर समान होतोय. कॅपिटल निगेटिव्ह मध्ये गेलेलं असते बऱ्याच वेळेला आणि मग कॅपिटल साहेबसाठी परत साहेबांचा इश्यू येतो की कॅपिटल निगेटिव्ह गेलेला आहे. तर असे इश्यू भरपूर येतात. Why many MSMEs don't get benefits of scheme? मगाशी थोडक्यात जे सांगितलं होतं की पहिलं कारण असतं म्हणजे नॉट अवेअर ऑफ गव्हर्नमेंट. सिम्पल कारण आहे. किती जणांनी गव्हर्नमेंटची आपली एमएसएमईची वेबसाईट बघितली? आपला डीआयसी उद्योग भवन इथंच जवळ आहे, तिथं किती जण जाऊन भेटलेत? तर याचं उत्तर अगदी नगण्य. गव्हर्नमेंटची जी आत्ता अलीकडची पोर्टल्स आहेत तुमच्या माहिती सगळ्यांच्यासाठी एवढी अपडेटेड आहेत. म्हणजे आम्ही आता मला स्वतः 12-15 वर्ष झाली सीओ. मी सेकंड जनरेशन सीए. माझ्या घरामध्ये 9 चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. पूर्वीच्या काळी छोटीतली छोटी माहिती घ्यायला सुद्धा मुंबईला जायला लागायचं. माझ्या वडिलांनी प्रोजेक्ट रिपोर्ट कन्सल्टिंग मधूनच काम केलंय. छोट्यात छोटी फाईल सुद्धा मुंबईतल्या डीआयसी उद्योग भवनात जाऊन तुम्हाला सँक्शन करून आणावी लागायची. तिथल्या स्कीम्स माहीत नसायच्या. कॉईर बोर्ड किंवा खादी आणि विलेज कार इंडस्ट्रीज की आत्ताच नाही आहे, 1977 पासून आहे भारतामध्ये. पण त्या स्कीम्स ह्या अपडेटेड नव्हत्या. आता तुम्हाला पोर्टलवरती आता तर तुमची सीएमएजीपी पीएमएजीपी क्लस्टरचे सगळे अप्लिकेशन ऑनलाईन आहेत. फिजिकल कुठलाही फॉर्म भरायचा नाही. म्हणजे मी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही फिजिकली मॅन्युअली फॉर्म भरत होतो त्या सबसिडीचे. पण आता तुम्हाला तो फॉर्म ऑनलाईन तुमच्या सिस्टीम मध्ये भरून रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केला की तुमची स्कीम सबसिडी अप्रूव्ह होते. पण अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट स्कीम्स माहीत नसतात, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचे बेनिफिट्स मिळत नाही. त्यानंतर इश्यू येतो की कुठली स्कीम घ्यायची. हा एक मेजर इश्यू होता. आता तुम्हाला अॅग्रिकल्चर इंडस्ट्री मध्ये जायचं आहे तर तुम्हाला एमएसएमई मधली कुठलीही स्कीम अप्लिकेबल होणार नाही. तुम्हाला जर मोठ्या इंडस्ट्री स्कीम मध्ये जायचं असेल तर तुम्ही एमएसएमई मध्ये ऑटोमॅटिकली. मला लार्ज इंडस्ट्री बसवायची आहे, मोठी इंडस्ट्री करायची आहे, टेक्सटाईल मध्ये गेला तर टेक्सटाईलची मिनिस्ट्री वेगळी आहे, टेक्सटाईलच्या स्कीम्स वेगळ्या आहेत, ती एमएसएमई मध्ये येणार नाही. तर असे तुम्हाला एक्झॅक्ट स्कीम्स माहीत असणं गरजेचं आहे. रिक्विझिट कम्प्लायन्स नॉट डन. मी मगाशी उदाहरण एक दिलं होतं की एलओआय नाही आहे, लेटर ऑफ इंटेंट नाही किंवा तुम्ही अप्लिकेशन केलेलं नाही आहे, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला इश्यू. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा एक इश्यू बऱ्याच वेळेला येतो. आता ऑफकोर्स तसे कोण फार कमी आहेत, पण काही अजूनही फर्स्ट जनरेशन जे बिझनेसमॅन आहेत जे नवीन चालू झालेत, ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडलंय आणि त्यांचं जर अगदी बेसिक 10वी जरी झाली नसेल तरी तुम्हाला गव्हर्नमेंटची स्कीम मिळत. कारण गव्हर्नमेंटची एक मिनिमम रिक्वायरमेंट आहे की मिनिमम तुम्ही 10वी पास पाहिजे, मिनिमम 12वी पास पाहिजे. त्यांचे काही क्रायटेरिया आहेत. आता तुम्हाला जर सीएमएजी पीपीएमजी स्कीम मध्ये 25 लाखाच्या वर जर प्रपोजल द्यायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 12वी पास पाहिजे. अशा काही स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आहेत. टेक्निकल अनालिसिस कधी कधी असं होतं की प्रोजेक्ट कशासाठी पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्ही एमआयडीसी मध्ये इंडस्ट्री चालू केली पण तो बिझनेस ट्रेडिंगचा आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये ते अप्लिकेबल होऊ शकत नाही. तुम्ही टेक्निकल अनालिसिस मध्ये जर बसला नाही तरी सुद्धा गव्हर्नमेंट स्कीम मध्ये तुम्हाला ते बेनिफिट मिळू शकत नाही. हा एक इश्यू होतो अलीकडं. डीआयसीचे कोर्सेस आहेत वेगवेगळे, ते केल्याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मिळत नाही. उदाहरणार्थ सीएमएजीपी मध्ये तुम्हाला सबसिडी घ्यायची असेल तर डीआयसीचा जो ईडीपी कोर्स आहे तो कंपल्सरी करायला पाहिजे. आणखी कुठले गव्हर्नमेंटचे कोर्सेस असतात टेक्निकल अनालिसिस, ते कोर्सेस केल्यानंतरच त्याचं सर्टिफिकेट पास झाल्यानंतरच तुम्हाला ती स्कीम मिळते. हा एक इश्यू बऱ्याच वेळेला येतो. मी मगाशी म्हटलं साहेबांनी सुद्धा तसे अनुभव घेतले असतील की सगळं झाल्यानंतर येतात मग सबसिडी मिळत नाही. कारण तुम्ही ते अप्लिकेशन केलेलं असतं किंवा कधी कधी गडबडीत बँक लोन सँक्शन होतं आणि मग तुम्ही सबसिडी मागायला जातो. तर यासाठी आम्ही एक सिम्पल गोष्ट सांगतो की यासाठी निगोशिएशन का असणं गरजेचं आहे की बँकर जर बँक लोन द्यायला तयार असेल तर साहेबांना सांगता येते 10-15 दिवस थांबा, मी सबसिडीचे सगळे कम्प्लायन्सेस करून देतो आणि मग मला तुम्ही द्या. कारण छोटी बँकेला ते एक बेनिफिटच आहे. 15-20-25% हे बेनिफिट जर सबसिडी मिळत असेल तर त्या क्लायंटचं सुद्धा तेवढं ओझं कमी होतं सबसिडीचं. बँकेला सुद्धा ती एक्स्ट्रा ऍडिशनल सिक्युरिटी सारखाच प्रकार असतो आणि त्यामुळे बँक कुठली अशी नाही म्हणून की सबसिडी आता नाही मिळाली तर मी लोन देणार नाही वगैरे. उलट बँकेची बरेचशे ठिकाणी आता मी बघितलं की बँकेच्या लोकांना सुद्धा अलीकडे सबसिडी बद्दल खूप माहिती झालेली आहे. आता तर सीएमएजी पीएमजीच्या जी प्रपोजल आहेत ती बँकच्या थ्रू सँक्शन होतात. म्हणजे त्यांनी एक बटन क्लिक केल्याशिवाय ती तुम्हाला सबसिडी सँक्शन होतच नाही. आणि त्यामध्ये कोर्सेसची माहिती घेतला तुम्ही तर तुम्हाला अडचण येणार नाही. संस्कृतचा एक श्लोक आहे, पैशाचं महत्व काय आहे की पैसा का मिळवावा. आता आम्ही तर चार्टर्ड अकाउंटंट लोक आहे, पैशामध्ये सगळं बोलतो असं म्हणतात, पण ते फॅक्ट आहे की पैशाशिवाय काहीही जगामध्ये अनफॉर्च्युनेटली नाही. साहेबांनी जसं म्हटलं की 2 लाख कोटी महिन्याला मिळतात भारताला जीएसटी मधनं, म्हणून देश चालतो. तसं प्रत्येक व्यावसायिकाला पैसे मिळाले तर त्याचं कुटुंब चालणार नाही, त्यामुळे पैशाचं महत्व आहे. थोडक्यात साहेब मी बघते तुमच्यासाठी नाही आहे की हा इश्यू बऱ्याच वेळेला मी पर्सनली फेस केलेला आहे की साहेबांनी पण बघितले की लोन काढायला येतात पण कसंही येतात गिरायला पडल्यासारखं.
पण ते जो इम्प्रेशन असतं म्हणतात माझ्याकडे काहीच नसेल माहिती माझ्या व्यवसायाबद्दल किंवा तुम्हाला ओव्हरऑल इंडस्ट्रीबद्दल, तर कुठली बँक अशी डिटेल होती चार प्रश्न तरी विचारायचे म्हटल्यानंतर तुमची तयारी नसेल, नॉट लाईक की ड्रेसच घ्यायला पाहिजे, पण तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला येऊन मुलं जी येतात लोन मागायला, कशासाठी कर्ज पाहिजे, नाही ते स्कीम खाली करायचं काय करणार आहे व्यवसाय, नाही अजून काही ठरवलेलं नाही, असे सिम्पल प्रश्न असतात. तर मी 12 वर्ष या लोन फील्डमध्ये, माझं ट्रॅडिशनल फील्डमध्ये मी प्रॅक्टिस करत नाही अकाउंटिंग टॅक्सेशन मध्ये. माझं एक एम आहे की व्यावसायिक लोकांना जे कर्ज मिळवताना अडचणी येतात यंग मुलांना, त्या सॉल्व्ह करायच्या दृष्टिकोनातून मी बऱ्याचशा ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार देतो. पहिला प्रश्न माझा असतो की आपल्या डोक्यात एम नसते, जसं मगाशी विवेकानंदांनी सांगितलं, आयडिया आपल्या डोक्यात नसते, स्कीम आले म्हणून कर्ज घ्यायचं, साहेबांना सुद्धा अनुभव आहे, स्कीम आहे म्हणून अनुभव घ्यायचं. मुद्राचे प्रपोजल सुद्धा मला वाटते फार कमी झाले, त्याचं कारणच हे आहे की ते पर्पज वेगळ्यासाठी केलं, व्यवसायासाठी केलं नाही. आणि त्यामुळं तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सगळी त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. याबद्दल साहेब जास्त उलट माहिती देतील. पण लोनचे दोन प्रकार असतात टेक्निकली आरबीआयच्या गाईडलाईनुसार, ज्याला एक प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आणि नॉन प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग देतात. तुम्ही जे सगळे लोक आहात ते नॉर्मली प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये येतात, आणि मला वाटतं जर मी चुकी जर असेल तर 70-75% फायनान्स हा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये होतो. म्हणजे गव्हर्नमेंटला कंपल्सरी ऍग्रीकल्चर, एमएसएमई, हाऊसिंग, एज्युकेशन ह्यामध्ये लोन्स म्हणजे बँका ज्या आहेत त्यांना द्यावंच लागतं. ते सोडून मग उरलं तर मग हे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत तिथं आपल्याला फंडिंग मिळू शकतं. आता येतो हा एमएसएमई लोन्स. आपण जे व्यावसायिक लोक आहोत ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? जर मला न्यू बिझनेस करायचा असेल, प्रोजेक्ट लोन विथ सबसिडी, ते एक प्रकार. आणि जर माझा एक्झिस्टिंग बिझनेस आहे किंवा मला बिझनेस लोन पाहिजे, तर कशा पद्धतीने आपण बँकेकडं लोन मागू शकतो? न्यू बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्ट करायचा आहे, मग त्याच्यामध्ये लँड, बिल्डिंग, जागा घ्यायचा आहे, बिल्डिंग घ्यायची आहे, मशिनरीज घ्यायच्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, तर ते डायरेक्टली तुम्ही बँकेकडे जाऊन की मला नवीन प्रोजेक्ट, नवीन बिझनेस करायचा आहे, या साध्या शब्दांना तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा नुसतं मशीन परचेस जरी करायचं, जर तुम्हाला बाकी सगळं सेटअप तयार आहे, काही जागा भाड्यानं घेतली एमआयडीसीमध्ये किंवा आणखी कुठल्या सेक्टरमध्ये, आणि मला एक फक्त मशीन घ्यायचं आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही बँकेकडे न्यू बिझनेसमध्ये लोन्स मागू शकता. किंवा कधी कधी टोटली दुसरा एखादा बंद पडलेला बिझनेस आहे किंवा दुसरा बिझनेस चालू करायला घ्यायचा आहे, तर टेक ओव्हर ऑफ ओल्ड प्रोजेक्ट म्हणून या कॅटेगरी सुद्धा तुम्ही स्वतःचा न्यू बिझनेस म्हणून लोन घेऊ शकता. नंतर येतो परत एक्झिस्टिंग बिझनेस आहे, मला परत लोन घ्यायचं आहे, तर टर्म लोन या कॅटेगरीमध्ये मुदत कर्ज ज्याला म्हणतात, मग ते भांडवली स्वरूपात असेल, मग तुम्ही प्रॉपर्टी तारण देऊन घ्या किंवा मशीन असेल तर त्याच्या अगेन्स्ट घ्या, तशा पद्धतीने असेल. सीसी वर्किंग कॅपिटल लोन, माझा एक्झिस्टिंग बिझनेस आहे, माझा एवढा टर्न ओव्हर आहे, मला फंडिंगची रिक्वायरमेंट आहे, तर सीसी साठी तुम्ही घेऊ शकता. त्या सोडून ऑलरेडी तुमच्याकडे बिझनेस चालू आहे पण प्रॉपर्टी एखादी आहे वॅकंट, त्याच्यावर कोलॅटरल सिक्युरिटी लोन म्हणून त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही बिझनेस लोन घेऊ शकता. इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही लोन घेऊ शकता. आणि बँक गॅरंटी किंवा एलसी अशा प्रकारे सुद्धा बिझनेस जे एक्झिस्टिंग आहेत त्यांना ह्या एवढे अजून ह्याच्या पलीकडे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात, पण नॉर्मली कुठल्याही बँकेमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट्स असतात. आता इश्यू येतो की एमएसएमई कडे फंड्स कुठनं रिलीज होतात? सगळ्यात सुरुवात होती ती पहिल्यांदा इथून, एक तर स्वतःच्या खिशातले पैसे घालायचे पर्सनल अकाउंट, पण ज्याला आपल्याकडे नवीन असतो, कुठली बँक लोन द्यायला तयार नसते किंवा त्याच्याकडे ऑलरेडी संपलेले पैसे असतात, तर ते नॉर्मली पर्सनल लोन किंवा ओन फंड्स मधून लोन रिलीज करू शकतात. किंवा कधी कधी मित्र, नातेवाईक, पाहुणे यांच्याकडनं सुद्धा लोन घेऊन तुम्ही आपले फायनान्स रेज करू शकता. नंतर येतो तो प्रोजेक्ट फायनान्स. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून सबसिडीच्या थ्रू तुम्ही आपले फंड्स रेज करू शकता. नंतर येतात ते वर्किंग कॅपिटल लोन, फक्त वर्किंग सीसी जे ट्रेडर्स आहेत किंवा त्यांचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्यांच्यासाठी सीसी साठी सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं. इक्विपमेंट फायनान्स, फक्त पिरवली मशीन आहेत, मोठ्या इंडस्ट्रियल मशीन्स आहेत, व्हेकल्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही फायनान्स घेऊ शकता. व्हेंचर कॅपिटल म्हणजे जे तुमच्यापैकीच कोण मोठे झालेले बिझनेसमॅन आहेत किंवा जे असे इन्व्हेस्टर्स असतात ज्यांना व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्यांच्या थ्रू तुम्ही व्हेंचर कॅपिटल घेऊ शकता. प्रायव्हेट इक्विटी सुद्धा त्याच प्रकारचा एक प्रकार आहे, ज्याला आम्ही अनसिक्युअर्ड लोन सुद्धा म्हणतो. आणि हा एक नवीन कन्सेप्ट आहे, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये आयपीओ लिस्टिंग करून घ्यायचं असेल तर एनएसएमई इमर्ज नावाची गव्हर्नमेंट सीबीची जी पॉलिसी आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचा छोटासा आयपीओ सुद्धा आणू शकता. त्यानंतर अल्टरनेट सोर्स ऑफ फायनान्स म्हणून एक नवीन आता अलीकडच्या काळात कन्सेप्ट आहे, ज्याच्यामधून सुद्धा तुम्ही फंड्स रेज करू शकता. उदाहरणार्थ फ्रँचायझिंग ऑर शेअरिंग ऑफ बिझनेस. फ्रँचायझी बिझनेस मॉडेल जे असतात, माझ्याकडे एक्सेस फंड्स नाही आहेत पण एखादा गुंतवणूक करायला तयार आहे, तर त्याला तुमच्या व्यवसायाची फ्रँचायझी देऊन त्याच्याकडनं तुम्ही फंड्स रेज करू शकता. किंवा इनव्हॉइस फायनान्सिंग, म्हणजे तुम्ही बिल रेज केले, तुमच्याकडनं एक कमिटमेंट दिली की 60 दिवस 90 दिवसाच्या आत ते पेमेंट आलं पाहिजे, पण तुम्हाला फंडची रिलीजची गरज आहे, तर तुम्ही फॅक्टरिंग
करून किंवा बिल डिस्काउंटिंग करून ते बँकेकडून किंवा ज्या कंपनीज आहेत कॉर्पोरेट फायनान्स करणाऱ्या त्यांच्याकडनं तुम्ही फंड रेज करू शकता. पिअर टू पिअर लेंडिंग म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, ऑनलाईन फायनान्स जे म्हणता तुम्ही मोबाईलवर वन क्लिक मध्ये होतो, तर पी टू पी लेंडिंग मध्ये सुद्धा तुम्ही फंड रेज करू शकता. क्राऊड फंडिंग अजूनही तेवढा कन्सेप्ट भारतामध्ये नाही आहे, पण बाहेरच्या देशामध्ये काय करतात छोटे छोटे शहरं असतात तिथं असतात, तर जो एक चांगला गरजू बिझनेस पण आहे त्याला आजूबाजूचे लोक शेजारी थोडे 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 पैसे गोळा करून व्यवसायासाठी कर्ज देतात त्याला क्राऊड फंडिंग सुद्धा म्हटलं जातं. आता हा टेक्निकल इशू साहेबांनी सुद्धा फेस केलेला आहे, कुठल्याही बँकेमध्ये कुठेही तुम्ही जगामध्ये जावा लोन हे तीन इन्स्ट्रुमेंट ऑफ फायनान्स मधनं कव्हर होतं. पहिलं येतं कॅरेक्टर, पहिला व्यक्तीचं कॅरेक्टर बघितलं जातं की कर्ज कशासाठी पाहिजे हा मुद्दा येतो. ते कर्ज घेत असताना त्या व्यक्तीचं नॉलेज त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. भले तुम्ही न्यू एज एंटरप्रिनर असाल किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमॅन असाल, तुमचं कर्ज घेताना ते कॅरेक्टर कुठलीही बँक बघते. त्यानंतर येतं कॅपिटल, आपण जे मार्जिन मध्ये करतो बघा 1/4 रक्कम म्हटली जाते ती इथे बँक का मागते, तर त्याच्यात तुमची कपॅसिटी काय. बँक जर 3/4 द्यायला तयार असेल तर तुमचं ऍटलीस्ट 1/4 रक्कम आली पाहिजे. ती कॅपिटल हे बँकेकडनं बघितलं जातं की तुमचं कॅपिटल काय, कोलॅटरल काय आहे, कॅपिटल किंवा कोलॅटरल असा त्याला कन्सेप्ट आहे. आणि येतो कपॅसिटी. आता या सगळ्या गोष्टी आहेत, पण बँक हे पण बघते की त्या माणसाची ती रिपेमेंटची कपॅसिटी आहे का नाही. नसेल सगळ्या गोष्टी आहेत पहिल्या, पण कपॅसिटी नसेल आता तर बँक लोन देत नाही. या अशा गोष्टी बऱ्याच वेळेला 3C's ऑफ फायनान्स मधून डिस्क्लोज केल्या जातात की बँकेनं त्या व्यक्तीला कर्ज द्यावं की नाही. प्रोजेक्ट रिपोर्ट हा थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, याच्यावर भरपूर बोलता येतं, पण प्रोजेक्ट रिपोर्ट हे मी तर नेहमी म्हणतो की जसं प्रत्येकाचा धर्म आहे तसं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाचा धर्म आहे. आणि ते प्रत्येकाचं गीता कुराण किंवा बायबल आहे. तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट करता त्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या लॉंग टर्म मध्ये तुम्हाला बेनिफिट देतात. म्हणजे कागदाला कागद असा शब्द कधी जर वापरत असाल तुम्ही, तर मी तर वैयक्तिकरित्या त्याच्या अगेन्स्ट आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट ही तुमच्या कामाची संहिता आहे. तुमचं ते MOI आहे, तुमचं ते आर्टिकल आहे, बायलॉज आहे, असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामध्ये जे तुम्ही घालता त्याप्रमाणे तुमचं प्रेडिक्शन पाहायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला बँक मागते प्रोजेक्ट रिपोर्ट आमच्याकडे आणि आम्ही दाखवतो 1-2 कोटी दाखवा प्रोजेक्शन, आणि मग वर्ष झाल्यानंतर बँकेचं टर्नओव्हर नसतो, इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये टर्नओव्हर नसतो. मग सरळ प्रश्न पडतो की प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रोजेक्शन चुकले. याचं कारण असं आहे की आपण तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्या पद्धतीनं करून घेत नाही. जसं मी टर्नओव्हर म्हटलं की माहिती घेऊन बाबा किती तुम्ही अचीवमेंट करता. आता मगाशी साहेबांचं आमचं जे मगाशी साडीवरनं जे बोलणं झालं की साधं कर्ज जरी घ्यायचं झालं तर तुम्हाला माहित पाहिजे की माझी कपॅसिटी काय आहे, एवढा असेल अचीव करायला किती टर्नओव्हर पाहिजे. त्याची एक सॅम्पल मॅथमॅटिकल गणित असतात, आपली एक 8 तासाची शिफ्ट, त्या 8 तासामध्ये आपण किती राबलं पाहिजे, त्यामध्ये आपल्याला किती पद्धतीनं आपल्याकडे स्टॉक करण्यासाठी जागा अवेलेबल आहे, सेल करून आपलं रिकव्हरी किती आहे, अशा दृष्टिकोनातून प्रोजेक्शन मध्ये टर्नओव्हर वाढणं गरजेचं आहे. एक्सपेंडिचर सुद्धा तसंच आहे, जे काही तुमचे एक्सपेंडिचर असतात, उदाहरणार्थ एखाद्या इंडस्ट्रीला खूप लाईट लागते तर त्याचा तुम्ही किती इलेक्ट्रिकल लोड सँक्शन करून घेतलेला आहे, मिनिमम कन्झम्पशन किती आहे, वॉटर कन्झम्पशन किती आहे, पगार द्यायचा झाला तर मिनिमम किती आपल्याला पगार द्यावा लागेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये एक्झॅक्ट पाहिजे. त्याच्यात जर तुमची कॅल्क्युलेशन चुकली तर तुमचं मी म्हटलं तसं पुढचं सगळं प्लॅनिंग हे चुकतं. एक स्लाइड खूप महत्वाची आहे तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून, की आमच्याकडे बरेच क्लायंट असतात त्या कम्प्लायन्स कशाला लागतात, तर मी तुमच्या थोडक्यात माहिती देईन की भारतामध्ये कुठले कुठले ऍक्ट आहेत बिझनेसच्या दृष्टिकोनात. हे ऍक्ट आणि ह्याचे कम्प्लायन्सेस आता जे चेंबर ऑफ कॉमर्स आहे तर त्याची जी कमिटी असते त्यांना जास्त इश्यू येतात. जसं आमच्याकडे असोसिएशनला असतात की एखाद्या इंडस्ट्रीला माहीत नसतं पण चुकून धाड पडते जो कन्सेप्ट होतो, मग ती लोक आपल्याकडे धावत येतात. ह्या कम्प्लायन्सेस तुम्हाला करायला लागतात. आपण फक्त फॅक्टरीज ऍक्ट किंवा कॉम्पिटिशन ऍक्ट किंवा लेबर लॉ बोनस याच्या पलीकडे जात नाही, पण एवढे ऍक्ट आहेत भारतामध्ये ह्याच्या अंडरच्या प्रोसेस, ह्या सगळ्या MSME किंवा बिझनेसेस ना अप्लिकेबल असलेले ऍक्ट आहेत. तो तुम्ही व्यवसाय कुठेही करा हे ऍक्ट हे लॉज ह्याचे पेनल प्रोव्हिजन हे तुम्हाला अप्लिकेबल होणार आहे. इथं किती लोकांचं प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन आहे PT. आता तुम्ही माहिती आहे GST नंबर PT शिवाय मिळतच नाही. म्हणजे आता गव्हर्नमेंट पूर्वी काय करायची, व्हॉलंटरी काढायला लावायची. आता नंबर GST घ्यायचा असेल तर पहिला PT ला अप्लाय करा. आणि PTR स्टेटचा आहे, 2500 रुपये वर्षाला बघा, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू त्याच्याशी चालत नाही. पण PT रजिस्ट्रेशन नसेल तर त्याचे परत पेनल्टी प्रोव्हिजन, इंटरेस्ट, प्रोसिडिंग अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात. महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन किती जणांनी घेतलंय हा पण इश्यू होतो. आता ते कसं आहे, शेवटी ते गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू सोर्सेस आहेत.
जिथं गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळत नाही तिथे ती प्रोव्हिजन करते. आता बऱ्याच वेळेला आमच्याकडे क्लायंट लोक म्हणतात सर ती इन्कम टॅक्सची पेनल्टी प्रोव्हिजन का लागू झाली, 5,000 फी पूर्वी पण होती. मी काही चुकीचं बोलत नाही, 5,000 फी ही पूर्वी पण होती, फक्त गव्हर्नमेंट लावत नव्हती हा एकच फीवर. आता लावायला चालू केलं, ऍक्ट बदललेला नाही. पूर्वी सुद्धा लेट फाईल केला नंतर भरला तर ती होती, पण ती प्रोव्हिजन गव्हर्नमेंटनं आणायला चालू केली. तर अशा दृष्टिकोनातून तुम्हाला भरपूर ऍक्ट आहे, म्हणजे तुम्ही फक्त वाचत जरी गेला तर लक्षात येईल. आणि आताचे नंतर वेजेस ऍक्ट कितीतरी जुना आहे, टॅक्स लॉ जेवढे आहेत, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट जे म्हणतात ते हे आहेत. आणि हॅथिक सगळ्या ऑलमोस्ट 80-90% ऍक्ट प्रत्येक व्यवसायाला इथं ना तिथं तुम्हाला हे लागू पडतं. एमएसएमई रजिस्ट्रेशन आहे सगळ्यांचे, तर उद्यम रजिस्ट्रेशन सगळे, उद्यम रजिस्ट्रेशन फ्री आहे, त्याचे पैसे लागत नाहीत. पूर्वी त्याला उद्योग आधार म्हणायचे, आता त्याला उद्यम रजिस्ट्रेशन म्हणतात. पूर्वी किती नंबर ऑफ उद्योग रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकत होता, आता मात्र पॅन बेस्ड उद्यम रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे पॅन आणि जीएसटी आणि उद्यम रजिस्ट्रेशन. तर एका पॅन करी तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन हे अप्लिकेबल होणार आणि ते ऑटोमॅटिक अपडेट होते, तुम्हाला करायची गरज नाही, कारण ते पॅनचाच डेटा फेच करतो. म्हणजे तुम्ही पॅन वरचं जर डिटेल दिले, इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल तर तिथं जे काही बॅलन्सेस आहेत, टर्नओव्हर दाखवला आहे किंवा डिप्रिसिएशन वगैरे क्लिअर केलेला आहे, त्याच्या बेसिसवरती एमएसएमईची सिंपल व्याख्या काय, मी एमएसएमई मध्ये आहे का नाही हे आपण ओळखायचं कसं स्वतःहून. एकतर ते मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग किंवा सर्व्हिस या तीन कॅटेगरीमध्ये पाहिजे. दुसरं, एमएसएमई ऍक्ट आहे त्याच्या डेफिनेशन मध्ये ते क्वालिफाय झालं पाहिजे. उद्योग रजिस्ट्रेशन घेणं महत्वाचं आहे आणि जी लोकल रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आहेत ती तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. एमएसएमई घेण्याचा बेनिफिट काय, कारण आता अलीकडे बँकर स्पेसिफिकली एमएसएमई लोन्स इश्यू करतात, म्हणून कोलॅटरल फ्री जी स्कीम आहे सीजीडी एमएससी त्याच्या अंडर तुम्हाला बेनिफिट मिळतं. सेंट्रल आणि स्टेट सबसिडीज आहेत त्याचं बेनिफिट मिळतं. इन्सेंटिव्ह बेस्ड स्टेट पॉलिसीज आहेत, मग इंटरेस्ट पीएसआय पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह नावाचा कन्सेप्ट मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ऐकला असेल तर त्याचं बेनिफिट मिळतं. ट्रेडमार्क पेटंट आयएसओ रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला जवळजवळ 60-70% फीस माफ होतात. आपण एमएसएमई मध्ये मायक्रो मध्ये आहे का स्मॉल मध्ये आहे का मीडियम मध्ये हे कसं ओळखायचं ऍज अ बिझनेसमॅन म्हणून, तर ही सिंपल व्याख्या आहे. जर तुमच्या व्यवसायाची इन्व्हेस्टमेंट 1 कोटीपेक्षा आतली आहे आणि टर्नओव्हर 5 कोटीच्या आतला आहे तर तुम्ही मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योग असंच म्हटलं जातं, सूक्ष्म लघु आणि मध्यम. स्मॉल, जर तुमची इन्व्हेस्टमेंट 10 कोटीची आतली आहे आणि 50 कोटीच्या आतला टर्नओव्हर असेल तर तुम्ही स्मॉल एंटरप्राइज मध्ये जाता, आणि तुमची इन्व्हेस्टमेंट 50 कोटी आणि टर्नओव्हर 250 कोटीच्या आतला असेल तर तुम्ही मीडियम एंटरप्राइज म्हणतात. एवढी सिंपल डेफिनेशन गव्हर्नमेंटनं दिलेली आहे. आता हा मोठा प्रश्न आहे, सिबिलचे प्रश्न सगळ्यांना असतील, नसले तर बरंच आहे, पण हा इश्यू सगळ्यांना येतो. सिबिल सगळ्यांना तर पाठ असतो, माझा सिबिल कसा आहे, पॅन कार्ड पेक्षा सिबिल आता सगळ्यांना पाठ असतो, कारण तो फ्री मध्ये बघतो. गुगल पे मध्ये सुद्धा तुम्हाला सिबिल फ्री मध्ये बघायला मिळतो. जर तुमच्या माहितीसाठी जीपे जर फोन करत असेल तर तुमचा सिबिल तुम्हाला जीपे मध्ये बघायला मिळतो, किंवा सिबिलच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला आणि तिथं वर्षाला 1,500-1,200 रुपये तुम्ही भरला तर तुम्हाला सिबिल तुमचा डे टू डे अपडेट बघायला मिळतो. सिबिल स्कोर कसा असावा, लोन ज्यांनी कोण अप्लाय केलंय त्यांचं एक्झिस्टिंग लोन आहे किंवा लोन रिजेक्ट झालंय तर ते कशामुळे होतं, तर मेजर फंडामेंटल इश्यू हा सिबिलचा असतो. हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सिबिल? ओटीएस करायचं नाही, वन टाइम सेटलमेंट हा कन्सेप्ट तर डोक्यातनंच काढा. सेटल हा शब्द, सेटल हा रिमार्क आला तर बँक कधीही तुमचं कर्ज देत नाही, तर त्यामुळे सेटल हा कन्सेप्ट शक्यतो टाळा. थोडं करत का असेना ते कर्ज तुम्ही भरलं पाहिजे, क्लिअर केलं पाहिजे, लिटरली क्लोज नॉर्मल क्लोज असलं पाहिजे. क्रेडिट बॅलन्सेस लो घ्या, अति खाणं अपचन झालं की ऑटोमॅटिक जसं आपलं पोट बिघडतं तसं सिबिल मध्ये तुम्ही जास्त कर्ज घ्या लागला की तुम्ही क्रेडिट हंग्रे असं लक्षात येतं, लोन जास्त घ्यायला लागले तरी सुद्धा तुमचा सिबिल वरती इम्पॅक्ट होतो. कधी कधी चुकून मित्राला मदत करायला म्हणून कर्ज काढलं जातं, तो हप्ता भरत नाही पण आपल्या सिबिलवर इम्पॅक्ट होतो. अशा बऱ्याचशा केसेस आहेत. टू व्हीलरचं लोन क्रेडिट कार्ड मित्राला काढलं किंवा आणखी घरातल्या कुठल्या रिलेटिव्हला काढलं, त्यांना हप्ते भरले नाहीत आणि त्यामुळे तुमच्या सिबिलवर सुद्धा इम्पॅक्ट होतो. इव्हन तुम्ही गॅरंटर जरी असाल तरी अलीकडं तुमचा सिबिलवरती त्याचा इम्पॅक्ट होतो.
हा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. सारखं सारखं सिबिल बघितलं तर सिबिल खराब होतो का? आपण वैयक्तिकरित्या जर सेल्फ चेक केलं म्हणजे सिबिलच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः सिबिल चेक केला तर त्याचा सिबिल स्कोरवर इम्पॅक्ट होत नाही. पण तुम्ही सगळी फाईल व्यवस्थित तयार करून बँकेकडे अप्लिकेशनला केलं तर बँक तुमच्याकडून फॉर्म भरून घेते की आम्ही तुमचा सिबिल चेक केला जाईल. आणि तो जर चेक केला तर मात्र ती हार्ड इन्क्वायरी म्हणून सिबिलवरती त्या स्कोरचा इम्पॅक्ट होतो. त्याचबरोबरीनं भरपूर इन्क्वायरीज तुम्ही केला तर ती इन्क्वायरीज खालती दिसतात आणि त्याला क्रेडिट हंगरी सारखं सारखं कशाला कर्ज काढायला जात आहे जर मला कर्जाची गरज नाही तर मग तुम्ही सिबिल कशाला चेक करताय? साधं लॉजिक आहे. आणि आपला सिबिल आपलं कॅरेक्टर माहीत असेल आपल्याला तर सारखं सारखं तपासायची गरज नाही. हा प्रश्न पण बऱ्याच वेळेला पडतो की माझा सिबिल चांगला आहे तरी फाईल का रिजेक्ट झाली. फ्रिक्वेंट वॉरंट सारखं सारखं कर्ज घेतलाय, हे पण केलं ते पण केलं हे अशा पद्धतीनं. गॅरंटर टू अन ऑलरेडी डिफॉल्टेड लोन, कुठलं तरी एक दुसरं लोन एनपीए झालंय पण तिथं तुम्ही गॅरंटर आहे, को ऍप्लिकंट आहे, तुम्ही जरी त्याच्यावरती तुमच्याकडे कर्ज नसेल तुम्ही फार म्हणत असाल की ते माझं कर्ज नाही, मी घेतलेलं नाही, पण त्या व्यक्तीनं बोलवलंय म्हणून त्याचं सिबिल तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. कॉमेंट इन युअर सिबिल रिपोर्ट, मग अशी म्हटलं तसं सेटरा कसं आलेला आहे. ईएमआय आफ्टर डिलेज पास ड्यू म्हणजे एक पर्टिक्युलर डेट असते, समजा 17 ऑगस्ट आहे, तुम्ही 19 ऑगस्ट किंवा 20 तर तुम्ही म्हणाल 2-3 दिवसात भरलंय की एखाद्या वेळेला 2 वेळेला आपण ऍक्सेप्ट करू, तर ते सारखं सारखं व्हायला लागलं तर तो हॅबिच्युअल हे आहे असं म्हणून ते रिजेक्ट होऊ शकत. को ऍप्लिकंट अज पुअर सिबिल रेकॉर्ड, होम लोनला मला वाटतं साहेब हजबंड वाईफ घेतलं जातं, वाईफचं सिबिल चांगलं असतं पण हजबंडचं खराब असतं, किंवा वाईफ न सांगता करत पर्सनल लोन घेतलेलं असतं त्याचे हप्ते थकवलेले असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं तुमचा सिबिल चांगला असला तरी लोन रिजेक्ट होतं. त्यानंतर येतो नॉट मीटिंग इन्कम क्रायटेरिया, सिबिल चांगला आहे पण इन्कम क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत नसला तरी सुद्धा तुमचं लोन रिजेक्ट होऊ शकतं. इनस्टॅबिलिटी इन करिअर कंपनी ऑर ऍड्रेस, तुम्ही आता एका ठिकाणी जॉब करताय ना तुम्हाला इंडस्ट्री चालू करायची पण तुमच्याकडे स्वतःचं काही नसेल तर बँकेला थोडीशी तुमच्या मनस्थिती येऊ शकते की बाबा आता हे घ्यायला लागेल बरोबर आहे रिपेमेंट कसं करणार, तर त्यामुळे सुद्धा तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. डिटेल्स मॅचिंग विथ लोन डिफॉल्टर, लोन डिफॉल्टर म्हणून आहेत अशा गोष्टी पण सुद्धा तुमचं सिबिल रिजेक्ट होऊ शकतो. ऑप्टिंग फॉर लोन विथ फ्रेंड ऑर सिस्टर, ऍक्च्युली ब्लड रिलेशन मध्ये शक्यतो बँक इंटर एक्सेप्ट तुमचं घर कर्ज आणि बिझनेस लोन इतर वेळेला लोन देत नाही त्यामुळे तशा सुद्धा इश्यू येऊ शकतात. आता एक सिंपल केस कर्ज कसं होतं, साहेबाच्याकडे सुद्धा हे सॉफ्टवेअर असतात, बऱ्याच वेळा असं असतं माझं कर्ज का रिजेक्ट झालं, तर आरबीआयची एक सिंपल गाईडलाइन आहे की कुठल्याही व्यक्तीला कोणी असू दे त्याच्या इन्कमपेक्षा 50-60% जास्त ईएमआय बसेल तेवढं कर्ज देता येत नाही तर त्याशिवाय घर कसं चालणार. आणि शेवटी मग तेच इम्पॅक्ट बँकेवर येतो की तुम्ही त्याला अति कर्ज का दिलं. ते एक सिंपल केस दिले बघा, एका व्यक्तीचं इन्कम 50,000 रुपये आहे, आता तो ऑलरेडी 10,000 रुपये ईएमआय भरतोय, मग त्याचा ईएमआय टू इन्कम रेशो किती आहे आता सध्या 20%. आता थंब रूल काय, 50-60% टोटल इन्कमच्या 50-60% त्याला लोन देता येणार नाही. म्हणजे 50,000 मॅक्झिमम आपण 50% सध्या झालं तर 25,000 रुपये हप्ता भरता येईल एवढाच त्याला कर्ज मिळेल. त्यातलं सुद्धा तो ऑलरेडी 10,000 भरतोय म्हणजे त्याला आता 15,000 रुपये ईएमआय लागेल एवढाच कर्ज मिळेल. हे सिंपल लॉजिक घेऊनच तुम्हाला ह्यासाठी 2 ऑप्शन, एक तर तुमची बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस चांगला पाहिजे टॅक्स पासून चालणार नाही, दुसरं तुमचा इन्कम सोर्स वाढवावे लागतील जेणेकरून तुमची इलिजिबिलिटी जास्त होईल. कारण इथं दुसऱ्या केसमध्ये तसं आहे 1,00,000 रुपये इन्कम आहे, ऑलरेडी 50,000 रुपये भरतात म्हणजे ऑलरेडी त्यांचा ऑप्टिमम रिच झालेला आहे, त्यामुळे त्यांचं इन्कम जरी जास्त असलं तुम्ही जरी म्हणत असला मी भरू शकतो तरी एक जे थंब रूल आहे आरबीआयची गाईडलाईन आहे, कारण आम्हीच ऑडिटर म्हणून बँकेत करतो आणि साहेबांनाच विचारणार ह्याला एक्सेस लोन का दिला, अशा गोष्टी असल्यामुळे आरबीआयची पॉलिसी प्रत्येकाला फॉलो करावी लागते प्रत्येक बँकेला. त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो. लोन सेटलमेंट मग अशी मी सांगितलेलं आहे की लोन सेटलमेंटच्या भांगडी शक्यतो ओटीएस आहे लवकर भरलं पण तो शिक्का एवढा तिथं आला रिमार्क तिथं आला तर तुमचं लोन कुठले कुठले रिमार्क असतात क्लोज, सिंपल जर लोन क्लोज केलं असेल तर क्लोज हा रिमार्क येतो, लोन भरलं तर क्लोज हा सिंपल रिमार्क येतो, त्याचं तुमच्याकडे नो ड्यू सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही बँकेत देऊ शकता. सेटल हा शब्द आला ओटीएस किंवा आणखीन 10,00,000 रुपये भरायचे होते मला बँकेनं सांगितलं 6,00,000 रुपये भरवा सेटल, पण शब्द सेटल्ड येतो. आणि सगळ्यात शेवट सगळ्यात रिस्की सेटल्ड एक वेळ तुमचा रेकॉर्ड होईल रिटर्न ऑफ म्हणजे तुम्ही एनपीएल गेलाय, एनपीएल गेलेला कोणीच सोबा करू शकत नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. साहेब इथं आहेत पण ड्यू डिलिजन्स का बँकेचं करणं करलं जातं हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारतो, कारण माझ्याकडे अगदी 1,00,000 रुपये पासून 10 कोटीचे लोन मागणारे येतात, हे सगळी कागदपत्र कशाला लागतात, मी भरणार आहे की कर्ज
असं विजय मल्ल्या पण म्हटला. त्यामुळं कागदपत्रे महत्वाचे आहे. ड्यू डिलिजन्स कसा केला जातो? पहिला म्हणजे बॉरोवर, मग तो तुमची डायरेक्ट अप्रोच होईल किंवा कन्सल्टंटकडनं अप्रोच होईल. केवायसी, नो युअर कस्टमर, किंवा एएमएल म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग, तिथनं सुद्धा इन्फॉर्मेशन मिळते. सिबिल डिफॉल्टर लिस्ट तिथनं मिळते. फिजिकल व्हिजिट केली जाते बँकेच्या ऑफिसरकडनं. फिनान्शियल ड्यू डिलिजन्स, तुम्ही जे काही रिटर्न डॉक्युमेंट देता त्याचा ड्यू डिलिजन्स केला जातो. रेशो अनालिसिस, तुमचे रेशो त्या बँकेच्या नॉर्म्स मध्ये बसतात का नाही. लीगल आणि व्हॅल्युएशन, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट ते झालं तर आयदर ते लोन ऍक्सेप्ट होतं किंवा रिजेक्ट होतं, आणि त्याच्यानंतर पोस्ट मॉनिटरिंग अशा पद्धतीनं ओव्हरऑल बँकेची प्रोसिजर असते. आता उदाहरणार्थ इन्व्हेस्टिगेशन लिस्ट, काय काय डॉक्युमेंट लागतात बँकेला, केवायसी, पॅन, आधार, उद्योग रजिस्ट्रेशन, फूड लायसन, मग अशी म्हणजे रुल्स अँड रेग्युलेशन दाखवले होते. समजा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जरी व्यवसाय करायचा झाला तरी ग्रामपंचायतीचा ठराव एमओसी हे लागतो. नाही माझीच ग्रामपंचायत आहे वगैरे असं चालू नाही, ग्रामपंचायतीचा ठराव, त्याच्यात तुमच्या व्यवसायाचं नाव, तुम्ही कुठला व्यवसाय करताय ते, हे सगळे डिटेल्स देणं गरजेचं आहे. उद्योग रजिस्ट्रेशन एका क्लिक वरती होतं, तुम्हाला व्यवसाय करायचा तर तुम्ही ते करू शकता. जीएसटी रजिस्ट्रेशन, ते सुद्धा काही व्यवसायाला लागतं, काही लागत नाही. जर तुमची फर्म किंवा कंपनी असेल तर LLP, सर्टिफाइड ऑफ इनकॉर्पोरेशन, MOA, AOA जे काही गोष्टी आहेत त्या, आणि सगळ्यात महत्वाचा ऍड्रेस प्रूफ, व्यवसाय कुठे करणार आहे, मग स्वतःच्या जागेत असेल तर मग प्रॉपर्टी कार्ड, सात बारा, भाडे करार असेल तर रेंट अग्रीमेंट, मग ते रजिस्टर, नॉन रजिस्टर, या सगळ्या गोष्टी मागितल्या जातात. फिनान्शियल डॉक्युमेंट कुठले कुठे लागतात? इन्कम टॅक्स रिटर्न कंपल्सरी आहे, एक वर्ष, दोन वर्ष, तीन. आम्ही म्हणतो ऍज अ कन्सर्न म्हणून जो रिटर्न भरला तो दाखवा, आपलं कपॅसिटी कशी करणार पाहिजे, तर तो महत्वाचा आहे. जर ऑडिट असेल, टॅक्स ऑडिट, कंपनी ऑडिट किंवा आणखी कुठलं, तर ते ऑडिटेड फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये त्याच्यात प्रॉफिट लॉस बॅलन्स या सगळ्या गोष्टी आल्या. जर तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर तुमचे करंट बँक अकाउंट स्टेटमेंट, जर सेव्हिंग अकाउंट असेल तर सेव्हिंग बँक अकाउंट स्टेटमेंट, जर तुम्ही जीएसटी रजिस्टर असाल तर जीएसटीचे डॉक्युमेंट, एक्झिस्टिंग कुठलंही लोन चालू असेल, तुमची कपॅसिटी तर एटलीस्ट मिळते, रिपेमेंट केलंय की नाही, तर त्या लोन स्टेटमेंट तुम्हाला गरजेचं आहे. आणि तुमचे मग इन्व्हेस्टमेंट, LICs आहेत, आणखीन समजा तुम्ही ऑन पेपर रेकॉर्ड ऑफ गोल्ड घेतलंय, गाडी आहे, आणखीन कुठले म्युच्युअल फंड गुंतवणूक आहे, शेअर मार्केटची गुंतवणूक आहे, जी काय आहे, जेवढं जास्त क्लीन रिलेशन बँकेचं आणि कस्टमरचं असेल तेवढं तुमचं लोन व्हायला इझी होऊन जातं. आता येतो की हे रेशोज का महत्वाचे आहेत बँकेत, ज्याला आपण बँकेत कर्ज मागायला जातो काही रेशोज बँक बघते, त्याचा सगळ्यात महत्वाचा रेशो आहे हा करंट रेशो. व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा. इव्हन नॉर्मल कोर्स मध्ये सुद्धा आम्ही सुद्धा म्हणतो कधी कधी पॅरेंट साहेब स्टॉक आणि डेटर भरपूर दिसणार, त्या प्रपोजेट मध्ये इकडं क्रेडिटर्स नाही आहेत, म्हणजे तुमचे पैसे ब्लॉक झाले, करंट रेशो जास्त असून पण चालत नाही, म्हणजे तुमची रिकव्हरी कमी आहे, आणि त्यामुळे अलीकडे बँक काय करते 90 days आणि बिलोचेच डेटर्स मागते, नाहीतर उरलेले सगळे पुढे समजलं जाते. आणि आता नवीन इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा रूल आला, आता टॅक्स ऑडिटचा जो आम्हाला हर्डल आहे 43B सेक्शनचा, की अबाव 45 days जर पेमेंट झाला असेल तर ते तुम्हाला खर्चाला मिळणार नाही. त्यामुळे तो दृष्टिकोन MSME किंवा बिझनेस मध्ये डोक्यात ठेवणं महत्वाचं आहे की तुमची रिकव्हरी होणं गरजेचं आहे. तर करंट रेशोचा सिंपल फॉर्म्युला काय, करंट रेशोचा अर्थ काय, तुमचं जे येणं असतं बॅलन्स शीट मध्ये, उदाहरणार्थ उधारी, डेटर्स आणि स्टॉक, ह्याला तुमचं जे देणं आहे त्याला भागायचं सरळ सरळ. तुमचे बॅलन्स शीट तुमच्याकडे सगळ्या व्यवसायांकडे असेल तर सिंपल जाऊन तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन क्लीन करू शकता की तुमचं येणं आणि स्टॉक त्याला तुमच्या देण्यातनं भागायचं, त्याचा रेशो मिनिमम 1 यायलाच पाहिजे. देणं जास्त असलं तर ते अंगलटच आहे. मग बँक काय म्हणणार, तुम्ही आमच्याकडनं कर्ज घ्यायला नाही देणं भागवाल ना साहेब, असं पण चालत नाही. त्यामुळे तुमचं काहीतरी स्वतःची पत पाहिजे ना, तर करंट रेशो हा 1 तरी पाहिजे, म्हणजे 100 rupees येणं आहे तर 100 rupees देणं एवढं मिनिमम तरी पाहिजे, याला करंट रेशो म्हणतात. 1:1 सिंपल लागतो, 2:1 हा आयडियल आहे, म्हणजे माझं पूर्ण येणं रिकव्हर करून देणं झालं तर माझं, कारण माझे पैसे कुठे आहेत, मगाशी मी म्हटले तसं ब्लॉक, स्टॉक आणि डेटर्स मध्ये आहेत, ती रिकव्हर झाले तर माझा कॅश फ्लो चांगला राहणार आहे. त्यानंतर येतो तो क्विक रेशो, जे ट्रेडर्स आहेत, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना हा रेशो का महत्वाचा आहे, स्टॉक म्हणजे माझा प्रॉफिट नाही. बऱ्याच लोक आमच्याकडे येतात, साहेब मला टॅक्स भरायचा पण सेल जास्त दाखवायचा नाही, आम्ही काय करतो सिंपल स्टॉक वाढवतो आणि प्रॉफिट वाढवून घेतो, पण मग त्या स्टॉक मुळे काय होतं, क्विक रेशोवर इम्पॅक्ट पडतो. मग माझे
डेटर्स 1 रुपये आणि स्टॉक 3 रुपये तर तुमचं करंट रेशो पूर्ण मायनस मध्ये जाणार. तर क्विक रेशो का महत्वाचा आहे, जर तुम्ही स्टॉक त्याच्यातनं मायनस केला तर तुमची येणारी उधारी जी आहे तीच फार महत्वाची आहे, त्यामुळे तो रेशो सुद्धा मिनिमम 1:1 म्हणजे स्टॉक जास्त असून पण उपयोग नाही आहे. त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट आहे की अर्निंग बिफोर इंटरेस्ट डिप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन, एबीडीटी आहे आणि टॅक्स पण म्हटलं जातं. तर बऱ्याच वेळेला कसं असतं, बरेचशी इंडस्ट्रीज असतात मोठे मोठे, त्यांच्या डिप्रिसिएशन भरपूर असतं. समजा एखाद्या इंडस्ट्रीचा प्रॉफिट 5 लाख आहे आणि डिप्रिसिएशन 10 लाख आहे, तर ऍक्च्युअली त्याचा प्रॉफिट हा 15 लाख समोर लागतो, कारण डिप्रिसिएशन आपल्याला अकाउंटिंगला खर्चाला टाकता येतो. त्यामुळं जर एक्झॅक्ट तुम्हाला इबीडीटी करायचा असेल, कॅश प्रॉफिट ज्याला आम्ही म्हणतो, ऍक्च्युअल कॅश प्रॉफिट जो कॅश फ्लो मध्ये फार महत्वाचा आहे, तर त्याच्यात पैसे ती अकाउंटिंग एंट्री असते एवढाच फरक आहे, आणि तुम्ही ऑलरेडी ती पेमेंट केलेलं असतं, त्यामुळं इबीडीटी हा ई बँकेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. त्यानंतर येतो तो डेट इक्विटी रेशो, हा मिनिमम 2:1 पाहिजे. तुम्ही कुठल्याही बँकेत जरी गेला तरी पहिला बॅलन्स शीट मध्ये बँक त्या बघते कॅपिटल किती आहे, तुमचं जेवढं कॅपिटल आहे त्या प्रोपोर्शनेट तुम्हाला डेट मिळेल. समजा तुमचं 1 रुपयाचं कॅपिटल आहे तर तुम्हाला मॅक्झिमम 2 रुपयाचं डेट मिळेल. 1:3 आयडियल लेवल पर्यंत बँक जाऊ शकते, त्याच्या पलीकडे नाही जात आहे, त्यासाठी तुम्हाला कॅपिटल बेस वाढवायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सिम्पल काय सांगतो ऍज अ सीए म्हणून, तुमच्या ज्या काही असेट्स असतात त्या बॅलन्स शीटला दाखवा. आपण दाखवत नाही, गाडी घेतले दाखवत नाही, सोनं घेतलं दाखवत नाही, इन्व्हेस्टमेंट केली दाखवत नाही, एवढं सिम्पल आहे. कारण ते सगळं तुमचं ऍसेट आहे, कागदावर ऑन पेपर घेतलेलं असते, इव्हन प्रॉपर्टी असते घेतलेली, ती आपण दाखवत नाही बॅलन्स शीटला, आणि त्यामुळे काय होतं आपला कॅपिटल बेस कमी होतो, आणि कॅपिटल बेस कमी झाला की ऑटोमॅटिकली तुम्हाला लोनला ते इम्पॅक्ट करत. डीएसआर हा सगळ्यात महत्वाचा रेशो आहे, डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो. डीएसआर मिनिमम 1.25 लागतो, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमचा पैसा कमवणार, प्रॉफिट कमवणार, तुमचा बाकी सगळा खर्च वजा जाऊन व्याज कव्हरेज, बँकेला सगळ्यात महत्वाचं असतं इंटरेस्ट, ते जेवढ्या लवकर आणि फास्ट रिकवर होईल तेवढा तुमचा बेनिफिट लोन मिळवायचा जास्त आहे. त्यामुळे 1.2 हा मिनिमम आहे, जास्त झाला तर काय हरकत नाही, आखी झाला तर मग म्हणते बँक एवढ्यासाठी पिरियड साठी कर्ज का घेताय, कमी पिरियड मध्ये करा. त्यामुळे तो मिनिमम तुमचा मेंटेन करणं सुद्धा महत्वाचं आहे. आता हे काही माझे गोष्टी असतात, कारण मी स्वतः लोन कन्सल्टिंग मध्ये असल्यामुळे मला पण हा प्रश्न विचारला की बँकेला काय लागतं एवढ्या सगळ्या गोष्टी मागायची गरज आहे. तर काही बँकेचे पण राईट्स आहेत, तर त्यांच्यावर पण टांगती तलवार असते. त्यातलं म्हणजे बँक तुमच्याकडनं तुमचा इन्कम टॅक्सचा जीएसटीचा लॉग इन आय डी पासवर्ड मागू शकते, ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे, फक्त इन रायटिंग मध्ये घेणं का उद्या त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून तुम्ही ते घेतलं पाहिजे, दिले पाहिजे. बँक तुमच्याकडनं जर तुमची LLP कंपनी असेल तर त्याचा ऑफिशियल ऍक्च्युअल डेटा सर्टिफाय करून मागू शकते. जर प्रॉपर्टी मॉर्गेज करणार असेल तर आपण म्हणतो लीगल ऍडवाईस, माझी प्रॉपर्टी आहे वकील कशाला सल्ला देणार, तर एक लीगल ऍडवाईस, त्याच्यात दुसरे कोण बॉरोअर नाहीत ना, दुसरे कोण लोन नाही, तर त्या लीगल ऍडवाईस साठी बँक काय करते, लीगल ऍडवाईस घेऊ शकते. तुमचं जे ऑफिस आहे, घर आहे, त्याची सुद्धा व्हिजिट करायचा बँकेच्या ऑफिसरना अधिकार आहे. स्टॉक आणि डेटर्स, कुणाचं CC असेल तर महिन्याच्या महिन्याला स्टेटमेंट द्यायला लागतं, तर स्टॉक स्टेटमेंट मागणं, डेटर स्टेटमेंट मागणं बँकेकडनं ते घेऊ शकतं. ऑडिटेड फिनान्स स्टेटमेंट, फायलिंग ऑफ IT या सगळ्या गोष्टी काय करते बँक मागू शकते. आता येतो आपण स्कीम्स कुठल्या कुठल्या आहेत. मी काय ऑफिशियल नाही आहे या सांगण्याबद्दल, पण मला एक थोडासा जो अनुभव आहे, त्यातल्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ज्या MSMEs ना वगैरे बेनिफिट्स मिळू शकतील. त्यातली येते ती पहिली CGTMSE कोलॅटरल फ्री MSME स्कीम. कोलॅटरलचा अर्थ काय, जी आपली फिजिकल प्रॉपर्टी आहे, इमोवेबल कोलॅटरल सिक्युरिटी, ती न घेता सुद्धा बँक तुम्हाला CGTMSE अंडर कोलॅटरल फ्री लोन देऊ शकते. पूर्वी ते 1 कोटी होतं, नंतर ते 2 कोटी झालं, आणि आर्टिकली गेले 1 वर्ष 2 वर्षामध्ये ते 5 कोटी पर्यंत तुम्हाला विदाउट कोलॅटरल बँक टर्म लोन किंवा कॅश क्रेडिट, पूर्वी CC पण नव्हतं, फक्त टर्म लोन होतं, आता CC पण त्याच्यामध्ये कव्हर करायला चालू केले. पूर्वी असा पण कन्सेप्ट होता की एकदाच CGTMSE घेता येत होती, आता तुम्ही 3 केल्यानंतर किंवा वाढवून CGTMSE अंडर कव्हरेज तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्या माहितीत की बरेचसे प्रपोजल बँक CGTMSE अंडर करते, आपल्याला ते माहीत नसतं कोलॅटरल फ्री. फक्त बऱ्याच वेळा की कोलॅटरल मागितलं जातं, कोलॅटरल मागितलं, कोलॅटरलचा अर्थ एक वेगळी सेपरेट प्रॉपर्टी पण असेल, प्रायमरी मात्र दिलंच पाहिजे, ते पण नाही म्हटलं तर ते लोन होत नाही. मग प्रायमरी सिक्युरिटी मध्ये काय काय येतं, तुम्ही जे लोन घेताय परचेस करताय, मग जागा असेल, बिल्डिंग असेल, मशीन असेल, स्टॉक असेल, डेटर असेल, हे सगळं प्रायमरी सिक्युरिटी मध्ये येतं. ते ऍटोमॅटिकली
अटॅच होणार असेल, ते ऑटोमॅटिकली मॉर्गेज होणार असेल. कोलॅटरल मध्ये तुमची इमुएबल प्रॉपर्टी, लिक्विड असेट्स तुमच्याकडे काही असतील, एक्स्ट्रा सिक्युरिटी असेल, तर ती घ्यायचा अधिकार बँकेला नाही, कारण त्याचं कव्हरेज जे ट्रस्ट आहे, ट्रस्ट आहे एमएसएमईचा, तो काय करतो त्याचं कव्हरेज 50% 75% किंवा तेवढं त्याची हे असतात, आणि त्याची चार्जेस तुमच्या लोन मधनं कट होतात आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट हे मिळतं, तर त्याला सीजीटीएमएससी स्कीम असं म्हणतात. मुद्रा, मुद्राचं कन्सेप्ट सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, तर ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे किंवा काय, तर शिशुखाली 50,000 रुपये, किशोर खाली 50,000 ते 5 लाख, आणि तरुण खाली 5 लाख ते 10 लाख अशा खाली मुद्राखाली कव्हरेज होते. मुद्रा सुद्धा सीजीटीएमएससीचाच प्रकार आहे, कोलॅटरल फ्री मध्ये तुम्हाला ते लोन मिळतं. आताच बजेट जे झालं या वर्षीचं, त्याच्यामध्ये ज्यांनी 10 लाखाचं लोन ऑलरेडी फेडलं असेल तर त्यांना 20 लाखापर्यंत द्यायचा गव्हर्नमेंटनं परमिशन दिलेली आहे. आणखी एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे स्टँडर्ड आहे, दोन्ही स्कीम सीजीटीएमएससी अंडर येतात. स्टँडर्ड स्कीम स्पेसिफिकली एससी एसटी आणि वुमेन एंटरप्रेन्युअर जे आहेत त्यांच्यासाठी आहे, ह्याचं सुद्धा सीजीटीएमएससी कव्हरेज होतं. हे जे लोन आहे मात्र ते फक्त ग्रीनफील्ड प्रोजेक्टला मिळतं. ग्रीनफील्डचा अर्थ जे नवीन आहे, मराठीमध्ये समजा ओपन महाराष्ट्र, तिथं काही नाही, तिथं ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे, ते जर 3 कॅटेगरीमध्ये असतील एससी एसटी किंवा वुमेन एंटरप्रेन्युअर, तर त्यांना सीजीटीएमएससी अंडर तुम्ही काय करू शकता, स्टँडअप इंडिया स्कीम खाली लोन अप्लिकेशन करू शकता. लक्षात घ्या, ह्या तीनही गव्हर्नमेंटच्या लोन स्कीम्स आहेत, सबसिडी स्कीम नव्हे. सबसिडी हा वेगळा प्रकार असतो, इन्सेंटिव्ह बेस मिळतो, त्याच्या अंडर तुम्ही काय करू शकता, लोनद्वारे तुम्ही बँकेकडे अप्रोच होऊ शकता. मग अशी एक कन्सेप्ट सांगितलं, जर तुमच्यापैकी एक्झिस्टिंग कोण बिझनेसमॅन आहेत, सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहेत, लोन सोडून त्यांना कुठेतरी जायचं, आयपीओ हा कन्सेप्ट ऐकला असेल, तर तुम्ही एनएससी इमर्जिंग सेवेची बॉडी आहे त्याच्या अंडर काय करू शकता, आयपीओ लिस्टिंग स्वतःचं करू शकता, म्हणजे मार्केटमधून, ओपन मार्केटमधून शेअर अलॉट करून तुम्ही फंड्स रेज करू शकता. तुमच्या माहितीसाठी गेल्या आठवड्यातच आपल्या कोल्हापूरमध्ये सरस्वती साठी पुन्हा आयपीओ आणला होता, तर तो एमएससी इमर्जन्स स्कीम खाली स्मॉल आयपीओ मधनं तुम्ही फंड्स रेज करू शकता. खास जे एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत त्यासाठी एक 2-3 स्कीम्स आहेत. डिलेड पेमेंट स्कीम, तुमचं कोणतरी पैसे थकवलेत, तुम्ही बिल रेज केले, इन्व्हॉइस रेज केले, पण तुमचे पैसे रिकवर होत नाही आहेत, 45 दिवस झाले, 50 दिवस झाले, 90 दिवस झाले, तर तुम्ही काय करू शकता, एमएसएमई समाधानच्या अंडर त्या पोर्टलवर जाऊन ते इन्व्हॉइस अपलोड केलं तर तुम्हाला काय मिळेल, गव्हर्नमेंटकडनं हे पैसे रिकवर करण्याच्या दृष्टिकोनातनं जे अथॉरिटी आहे त्यांच्याकडनं ते फॉलो अप करून तुमचे पैसे रिकवर होऊ शकतात. त्याला त्यांनी डिलेड पेमेंट मॉनिटरिंग सिस्टीम असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर हा एक नवीन कन्सेप्ट आहे ट्रेड, हा आता बऱ्याचशा बँकांनी मला वाटतं की बँक ऑफ इंडिया साहेब आहे की नाही ट्रेड. तर ट्रेड रिसिवेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंटिंग सिस्टीम, तुमचं जे येणं आहे ते डिस्काउंटिंग करून तुम्ही बँकेकडनं करून घेऊ शकता. पण सिम्पल कन्सेप्ट असं, तुम्ही जे काही इन्व्हॉइस रेज केलेत त्याचं जेन्युइननेस, त्याचं करेक्टनेस असेल तर ते तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करायचं आहे. जी कुठली कॉर्पोरेट फायनान्स कंपनी आहेत किंवा नॅशनलाइज बँक्स आहेत त्यांना जर तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट आणि या सगळ्या गोष्टी पटल्या तर तुम्हाला ते तुमचं बिल डिस्काउंटिंग करून फंड्स तुम्हाला इझिली त्या बँक्स देऊ शकतात. एमएसएमई संबंध, तुमच्यापैकी जे ट्रेडर्स आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ज्यांना गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट बरोबर डीलिंग करायचं, त्याला पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी म्हणतात. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असतात, वेगवेगळ्या गोष्टी ते मागत असतात, तर तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुमचं तर गव्हर्नमेंटकडे ज्या ऑर्डर्स आहेत ते तुम्ही तिथं सप्लाय करू शकता. एमएसएमई संपर्क ही जॉब पोर्टलसाठी कन्सेप्ट आहे, जे एमएसएमईशी रिलेटेड ज्यांना जॉब पाहिजे ते इथं जाऊन रजिस्टर करू शकतात. सीएमईजीपी पीएमईजीपी स्कीम बद्दल जास्त डीआयसीचे लोक सांगू शकतात, पण मला त्यातला दोन जे प्रॅक्टिकल अनुभव आहे, दोन प्रकारचे कन्सेप्ट आहेत. सर्व्हिस इंडस्ट्री असेल 20 लाखापर्यंत आणि इतर इंडस्ट्रीज असतील तर 50 लाखापर्यंत तुम्हाला सीएमईजीपी पीएमईजीपी दोन्ही एकच कन्सेप्ट आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. सीएमईजीपी स्टेट लेवलला महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. सबसिडीचा क्रायटेरिया कसा आहे, जर तुम्ही एससी एसटी वुमेन रिटायर्ड आर्मी पर्सनल मायनॉरिटी ह्यामध्ये असाल तर अर्बन मध्ये म्हणजे शहरामध्ये असाल तर 25% सबसिडी मिळेल, ग्रामीण मध्ये असाल तर 35% सबसिडी मिळेल. तिथं तुमचं मार्जिन फक्त 5% राहील, कॅपिटल जे आहे ओन मंथ्स ते 5% राहील. इतर कॅटेगरीमध्ये असाल तर अर्बन मध्ये असाल म्हणजे शहरामध्ये जर तुम्ही केला असेल तर 15% सबसिडी मिळेल आणि ग्रामीण मध्ये केला तर 25% सबसिडी. उरलेलं हे बँक लोन तुम्हाला प्रोजेक्ट लोनच्या अंडर देऊ शकतं. कन्सेप्ट तिथं सेमच आहे, नवीन बिझनेस करायचा आहे, मग तो मॅन्युफॅक्चरिंग असो
किंवा इतर इंडस्ट्रीज असो, फक्त सर्व्हिस आणि ट्रेडिंगला त्याचा एक कॅप आहे मॅक्झिमम 20 लाख, आणि तुमचं एमएसएमई रजिस्ट्रेशन पाहिजे तर तुम्हाला 20 लाखापर्यंत मिळू शकतं. आणि जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर त्या पद्धतीने प्रपोर्शनेटली तुम्हाला सबसिडीचं गोष्टी मिळू शकतील. 18 ते 45 वयापर्यंत त्याची मर्यादा आहे सध्यातरी. महाराष्ट्रामध्ये असेल सीएमजीपी तर महाराष्ट्राचा प्रेसिडेंट पाहिजे. आता सध्या त्यांनी LLP अलाव केलेलं आहे, OPC अलाव केलेलं आहे, फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी अलाव केलेली नाही आहे सबसिडीमध्ये. पण तुमची इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप फर्म LLP असाल तर तुम्हाला या सबसिडीखाली मिळू शकतं. 10 ते 25 लाखाचं कर्ज प्रकरण पाहिजे असेल तर मिनिमम 7वी पास पाहिजे, तिथून पुढे असेल तर मिनिमम तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. एका वेळेला एकालाच व्यक्तीला ही स्कीम घेता येईल घरामध्ये. हजबंड वाईफ दोन प्रपोजल पूर्वी टाकतो तसलं आता काय चालणार नाही, एका वेळेला एकच करता येईल. आणि ही स्कीम फक्त न्यू बिझनेस नवीन प्रोजेक्ट आहेत त्यांच्यासाठीच अप्लिकेबल आहे. PMEGP सेम स्कीम आहे, ती प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम खाली येते. काही वेळेला DIC किंवा बँक लोक सजेस्ट करतात की CMEGP जर कुठलीही सबसिडी फास्ट येते त्याच्यावर तुम्ही हे बेनिफिट घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स बद्दल